शहरातील मोदी सरकारच्या देशविकाऊ धोरणाविरुद्ध अखिल भारतीय किसान सभेतर्फे शहरात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिनांक 27 सप्टेंबर सोमवार रोजी येवला शहरात अखिल भारतीय किसान मोर्चा यांच्या वतीनं मोदी सरकारच्या देशविकाऊ धोरणाविरुद्ध भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असून येवला व नांदगाव येथील भारतीय किसान सभेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, वन्य जमिनींचे प्रश्न तसेच विविध कंपन्यांचे खासगीकरण थांबवणे साठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विंचूर चौफुले येथून प्रांताधिकारी कार्यालयावर येवला व नांदगाव येथील भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. या मोर्चास अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं देखील पाठिंबा देण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष समीर देशमुख यांनी दिली. या मोर्चाप्रसंगी कॉम्रेड धर्मराज शिंदे, हनुमंत गुंजाळ, डॉक्टर प्रमोद ठाकरे, उखा माळी, शांतराम दळवी, सोमनाथ पवार यांच्यासह येवला व नांदगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी, आदिवासी बांधव व महिला काँग्रेस कॉम्रेड कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येवला शहर पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखिल भारतीय किसान मोर्चातर्फे आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शहरातील विंचूर चौफुले येथून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आपल्यासोबत आज अखिल भारतीय किसान सभेचे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. नेमकं हा आंदोलन स्वतंत्र देश भारत बंद आपण या विरुद्ध शेतकरी जो संयुक्त मोर्चे आहेत त्याच्यामध्ये 500 शेतकरी संघटना सामील झाल्या देशातल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सबंध विरोधी पक्ष एकत्र बांधून त्यांची मूठ घ्या. केंद्र सरकारविरोधी तुम्ही काळे कायदे त्वरित मागे घ्या, स्वामीनाथन शिफारसी त्वरित लागू करा आणि जो काळा कायदा आणला आहे कामगार विरोधी तो त्वरित मागे घेऊन या देशातल्या धर्मनिरपेक्ष ताकदीसाठी या देश जो मोडायला आपण विकायला काढलेला आहे म्हणजे सरकारने त्वरित थांबवलं पाहिजे. म्हणून देशातील लाखो करोडो शेतकरी कामगार रस्त्यावर उतरून या सरकारला भाग आणण्यासाठी आमचं ऐकत नाही. म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे जोपर्यंत जनतेला आणि शेतकरी कामगारांना विचारात घेत नाही तोपर्यंत या सबंध नीती शेतकरी कष्टकरी विरोधी जी नीती अमल करतायत थांबवली पाहिजे. ते फिर त्वरित थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की जी मोदी सरकारने आता जो काळे कायदे आणले आहेत त्यानंतर शेतकरी विरोधी धोरण राबवलं जात आहे आणि महागाईचा मुद्दा आपला प्रामुख्याने आपण आता या आंदोलन भारत बंद जे आपण आंदोलन केलंय याला आतापर्यंत कितपत यश आलेलं आहे आणि इथून पुढची आपली रणनीती काय असणार? त्यानंतर आमची रणनीती असणार आहे की आम्ही सबंध चक्काजाम करू, रेड रोको करू. या सरकारला आम्ही इतकं बाहेर पडू देणार नाही. मोदी सरकारला सांगायचं आहे पण तुम्ही विकासाची बात करतात पण तुम्ही कुठले विकास करतात? गरीब माणसाला या पॅन्डेमिकमध्ये या सबंध कोविडमध्ये तुम्ही रस्त्यावर बेरोजगारीचा मोठा डोंगर आमच्यावरती आहे, महागाई वाढते, गरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहे असा आरोप करत भारतीय किसान सभेच्या वतीनं आज भारत बंदचं आंदोलन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर येवला शहरात त्यांनी विंचूर चौफुली येथून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढलेला आहे आणि यामध्ये अखिल भारतीय किसान सभा यांना काँग्रेस पक्षाने देखील आता पाठिंबा दिला, आत्ताच जाहीर केलेला आहे. आणि यानंतर जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा रेल रोको आंदोलन असेल, यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. कॅमेरामन मोहसिन शेख सह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला.